कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकीचा मिरजकर तिकटी ते पंचगंगा नदी हा पारंपरिक मार्ग होता, मात्र कोरोना काळापासून हा मार्ग प्रशासनाच्या वतीने बंद करून मिरजकर तिकटी ते गंगावेश असा मार्ग तयार करण्यात आला आहे। सार्वजनिक मंडळाचे स्ट्रक्चर आणि गणेशमूर्ती असे दोन भिन्न मार्ग होत असल्याने तरुण मंडळाकडून नाराजी व्यक्त होत आहे। याचा विचार करून फायबर आणि शाडूच्या मूर्ती बसवलेल्या उत्तरेश्वर पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठेतील लहान मूर्ती बसवणाऱ्या मंडळांना हा मार्ग खुला करावा आणि मोठ्या 21 फुटी गणेश मूर्तीचं विसर्जन इराणी खणीत करावं अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर गाडगे यांनी केली। गंगावेश ते पंचगंगा नदी या मार्गावर विविध गणेश मंडळांची मिरवणूक पूर्वीपासून होत होती, परंतु कोरोना काळात प्रशासनाची विनंती आणि कोरोना प्रतिबंध म्हणून सर्व गणेश मंडळांनी सामंजस्याची भूमिका घेऊन इराणी खणीमध्ये विसर्जन केले। गेल्या वर्षी प्रशासनाने मिरजकर तिकटी ते गंगावेश हा मिरवणूक मार्ग जाहीर केला आणि गंगावेशपासून 3 किलोमीटर असणाऱ्या इराणी खणीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन होण्यासाठी जातात व जी विविध स्ट्रक्चर जी असतात गणेश मंडळाची ती गंगावेश ते पंचगंगा नदी मार्गावरून जातात। यामध्ये गणेश मंडळांना पूर्णपणे या दोन्ही गोष्टीचा अतिशय त्रास होतो, कारण कार्यकर्त्यांची विभागणी होते, काही कार्यकर्ते गणेश मंडळावर मूर्तीबरोबर जातात तर काही स्ट्रक्चरबरोबर जातात। आणि आपण बघितलं असेल की प्रशासनाच्या विसंगतीमुळे, वैचारिक तफावतीमुळे गणेश भक्त आणि गणेश तरुण मंडळ आणि प्रशासन यांच्यात कुठंतरी दरी पडत आहे। गेल्या 5 दिवसाच्या आपल्या घरगुती गणेश विसर्जनाच्या वेळी हा दोघांच्यातला विसंवाद हा दिसून आला। हा कोणताही विसंवाद न होता पूर्वीपासून असणारा जो मिरजकर तिकटी ते पंचगंगा नदी हा मार्ग आहे हा खुला करावा, पंचगंगा नदीवर प्रशासनानं त्याला लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा द्याव्यात अशी मागणी आम्ही आज या ठिकाणी करतो। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।